शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी संघटनेनं आजपर्यंत अनेक आंदोलनं छेडली आहेत मोठ्या दमानं संघटनेनं आजवरचं कार्य केलं आहे म्हणूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पक्ष बांधणीसाठी सामान्यातील सामान्यांच्या समस्या सोडवाव्यात पदाधिकारी किंवा कार्यकर्ता मोठा नसून पक्ष स्वाभिमानी संघटना मोठी आहे असं प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी औदुंबर तालुका पलूस येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना अभ्यास शिबिर आणि पदाधिकारी निवड कार्यक्रमात केलं औदुंबर तालुका पलूस येथे सांगली जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना अभ्यास शिबिर व पदाधिकारी निवड कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी संदीप राजोबा सांगली जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे जिल्हा परिषद सदस्य सूर्यगंधा आडमुटे अशोक शिंदे वैभव कांबळे प्रकाश पोकळे सावकार नाईक जालिंदर पाटील आदी सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते उपस्थितांचं स्वागत संदीप राजोबा यांनी केलं तर प्रास्ताविक संजय बेले यांनी केलं यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की स्वाभिमानी शेतकरी संघटना मोठ्या आजपर्यंत काम करीत आली आहे शेतकऱ्यांच्या न्याय शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी अनेक प्रकारचे आंदोलन छेडली आहेत या आंदोलनामध्ये अनेक कार्यकर्त्यांवर केसेस आहेत तरीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता पदाधिकारी मागे हटला नाही अभ्यास शिबिरासाठी अवधुंबर क्षेत्र निवडणं यामागे मोठा उद्देश आहे या ठिकाणी अनेक नेत्यांना एकत्रित करण्याचा आणि आणण्याचा प्रयत्न केला शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकारी येणारे जिल्हा परिषद आणि आमदार की डोळ्यासमोर ठेवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभासद नोंदणी करावी संघटनेला शिस्त लावावी प्रत्येक कार्यकर्त्यांनी विचाराशी ठाम राहावं चळवळीचं हित डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकानं कार्य करावं फेसबुक आणि व्हॉट्सअपवर कोणीही एखाद्या कार्यकर्त्याची बदनामी करू नये हे संघटनेला बाधकारक असते त्याची प्रत्येकानं काळजी घ्यावी असेही राजू शेट्टी यांनी सांगितलं या अभ्यास शिबिरामध्ये सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त केलं त्यानंतर प्रत्येक तालुका व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड झाली त्यांना निवडीचं पत्र देण्यात आलं या अभ्यास शिबिरानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढलेला दिसला संदीप राजोबा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी अभ्यास शिबिराचं नेटकं नियोजन केलं होतं